नमस्कार, मी नेत्रा हजारे. झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत. झटपट संवाद मध्ये आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष करताय, तर राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानही थेट जनतेतून निवडा अशी खिल्ली उडवत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रात्री उशिरापर्यंतच्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी टीका केली. आम्ही जेव्हा पदावर असतो तेव्हा आम्हीच नियम मोडून चालत नाही. रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद, मात्र मुख्यमंत्री फिरताना 1.5 काय आणि 2 काय असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बारामती दौऱ्यावर असताना अजित पवार बोलत होते. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाटांनी ग्रामपंचायतीतील विजयावर आनंद व्यक्त केलाय. आमच्या उठावाला जनतेने दिलेलं हे समर्थन आहे असं संजय शिरसाट म्हणाले आहे. यावेळी संजय शिरसाटांनी बजाज नगरच्या जनतेचेही आभार मानले. मुंबईतून एक आगळी वेगळी घटना समोर आली. 9 वर्षांपूर्वी शाळेतून घरी येत असताना अंधेरी येथील एक अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं. अखेर तिला शोधण्यात पोलिसांना यश आले. डीएन नगर पोलिसांनी 9 वर्षांनी या मुलीची सुखरूप सुटका केली. राष्ट्रवादीकडून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का देण्यात आलाय. नेते रोहित आरार पाटील यांच्या गटाने ग्रामपंचायतीवर एकत्री सत्ता मिळवली. रोहित आरार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 7 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे. माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली. या पाहणीनंतर तनपुरेंनी राज्यातील सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. पंचनाम्यांचे आकडेच गेले नाहीत, मदत मिळणार कशी असा सवाल तनपुरेंनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांना 75,000 हेक्टरी मदत मिळायला हवी अशी मागणीही तनपुरेंनी केली. मडमार्वेच्या 1,000 कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस पाठवण्यात आली. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने ही नोटीस जारी केली. या प्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे आता अस्लम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावात शाळेतील विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून धडे गिरवण्याची वेळ आली. 4 वर्षांपूर्वी शाळा धोकादायक असल्याचा अहवाल दिला गेला होता. त्यानंतर शाळेच्या खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या, मात्र शाळा पुन्हा बंदकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही. त्यामुळे झाडाखाली किंवा मंदिरात बसून शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ या चिमुकल्यांवर आली. झटपट संवाद मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. नाशिकच्या पेठ तालुक्यातील देवपाडा गावातील शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दमण नदी ओलांडावी लागते. नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना नदीतून जीवघेणी कसरत करावी लागते. भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मोदींनी थोडं आमच्याकडेही लक्ष द्यावं अशी मागणी या गावकऱ्यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या महिलांनी एक उपक्रम केलाय. श्रीरामपूर तालुक्यातील गृहिणी आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांना मसाल्यांच्या निर्मितीतून समृद्धीची वाट सापडली. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून 30 दिवसांच्या प्रशिक्षणातून या महिलांनी समृद्धी नावाचा ब्रँड तयार केलाय. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत केटीएसपी मंडळाच्या मैदानात पाताळगंगा नदी पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, खोपोली नगर परिषद आणि केएमसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने
वृक्षारोपण करण्यात आले. या 100 वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली आहे. पेण तालुक्यातील हमरापूर गावचे रहिवासी स्वप्नील पाटील आणि मयूर पाटील हे दोघे सख्खे भाऊ भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. घरी परतल्यानंतर दोन्ही जवानांचे गावकऱ्यांनी मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे सिन्हा नदीला पूर आला असून पुराचं पाणी घरात शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. पाणी रस्त्यावर आल्याने नगर कल्याण रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्देशानुसार रोहा शहरातील कुंडलिका नदी संवर्धनाच्या आवारात रायगड पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत सलग 5 ते 6 तास ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे आंबोली घाटातील धबधबे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं असून आंबोली घाटातील वाहतूक ठप्प करण्यात आली होती. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 ते 17 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी तहसीलदार कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली. झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार.